नमस्कार, आयकोंडीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आहोत गोलानी परिसरामध्ये आणि हा सेकंड थर्ड फ्लोअर आहे। गोलानीमध्ये मृद आणि जलसंधारणचं एक ऑफिस आहे या ठिकाणी, आणि त्यांच्याकडे एकदा कार्यक्रम असताना कलेक्टर साहेब अभिजित राऊत हे येणार होते, आणि ते येत असल्या कारणाने त्यांनी त्यांच्या ऑफिसची तथा आसपासच्या परिसराची साफसफाई केली, आणि साफसफाई केल्यानंतर जो कचरा खाली संकलन गाडीत टाकायचा होता किंवा कचरा पेटीत टाकायचा होता तो मात्र त्यांनी या ठिकाणी आणून टाकलेला आहे। आणि सदर कचरा इथं टाकल्यामुळे या ठिकाणी काही दिवसानंतर पाणी जिरायला लागलं, आणि हे काही शॉपधारक आहेत, शॉप मालक आहेत, खाली यांचे खाली ऑफिसेस आहेत, त्या ठिकाणी हा कचरा टाकल्यामुळे आता यांच्या ऑफिसमध्ये गळती सुरू झालेली, म्हणजे इथं जे पाणी जिरतं आहे ते खाली पाणी यांच्या सरदावा एक ओलावा निर्माण होतो आहे। सदर व्यक्तीचे आतापर्यंत 2 कम्प्युटर्स त्याच्याने खराब झालेले आहेत, आणि काही इंटेरियल खराब झालेलं आहे, आणि हा कायमस्वरूपी त्यांना आता तो त्रासदायक झालेला आहे। त्याच आणि सदर व्यक्तीने यांची कंप्लेंट केली असता त्यांनी काय उत्तर दिलं आपण त्यांनाच विचारूया। 29 जूनला त्यांच्याकडे जळगावचे माननीय कलेक्टर सर यांच्या ऑफिसला काहीतरी शासकीय कामाकरता इथे येणार होते, तर त्याच्याबद्दल त्यांनी काहीतरी स्वच्छता मोहीम काढली। तर त्या स्वच्छता मोहीममध्ये त्यांनी तो कचऱ्याला वाल्याला पैसे देऊन त्यांनी इथे कचरा टाकला, किंवा त्याला कचरा खालती टाकायला सांगितला होता, त्यांनी इथे कचरा टाकून दिला, त्याच्यामुळे तो कचरा वाढत गेला। ते झालं, त्याच्यानंतर मी त्यांना अर्ज केला की सदरू सर तुम्ही हा कचरा उचलून घ्या, नाही तर मी 15 दिवसात जळगावचे जे आता जे नवीन कलेक्टर यांच्याकडे जाईन आणि तुझ्याबद्दल कारवाई करीन। पण त्यांनी त्याबद्दल काहीच कारवाई नाही केली। आज त्या गोष्टीला मॅक्झिमम 6 महिने होऊन गेलेले आहे। प्रशासकीय ऑफिस आज अशा कंडिशनने वागत असेल आणि नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान स्वच्छतेबद्दल एवढं देशातल्या प्रतिष्ठित लोकांना सांगून स्वच्छतेबद्दल जागृती करत असेल आणि त्यांच्या सरकारी ऑफिसांमध्ये किंवा महाराष्ट्र राज्याच्या सरकारी ऑफिसांकडून अशी घाण होत असेल हे खूपपर्यंत योग्य आहे सर, अशी गोष्ट आहे। आणि त्यांनी त्याबद्दल त्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या गोष्टीची नोंद पण घेतली नाही। मान्य आहे त्यांच्याकडे कामाचा शेड्यूल असतो, बिझी असतं, पण ते इतका बी वेळ नसेल का की आलेल्या अर्जावर आपण कारवाई केली का नाही केली, लोकांच्या ऑफिसांच्या वरती आपण टाकलेला आहे तो कचरा। आज तो कचरा एकदम छोटा होता, पण तो पाहता पाहता आता मोठा होत चालला आहे। आता असंच जर कधी चालू राहिलं तर कसं काय चालेल? त्यांनी काहीतरी मग आता 6 महिन्याच्या वरती कालावधी होऊन गेला सर, तर त्यांचं काम होतं ना, त्यांनी काहीतरी करायला पाहिजे होतं। हे एकदमच चुकीचं आहे ना। आता प्रशासकीय खात्यामध्ये एवढी कसं काय लोक हे करू शकता, हालगर्जीपणा, ते बी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून हे तर योग्य नाही ना। आज ते शासनाचे प्रतिनिधी आहे, समाजाच्या कल्याणाकरता बसलेले आहे, आणि समाजाचेच जर कधी असे विरोधात काम करतील तर हे कुठपर्यंत योग्य आहे? त्या टायमाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना समजत नव्हतं का? त्या टायमाला जे त्यांनी कारवाई केली, स्वच्छते मोहिमेचे जे अधिकारी होते त्या टायमाचे अधिकारी काय करत होते? जर तुम्ही 9000 रुपये कर किती समोरच्याला देऊन तो कचरा फेकायला लावलेला होता तर तो कचरा तुमच्याच ऑफिसाच्या 2 मिनटं अंतरावरती समोरचा फेकतो आहे, तोपर्यंत तुम्ही प्रशासकीय अधिकारी काय करत होते? याचं उत्तर आहे का त्यांच्याकडे? त्यांनी जाण ह्या गोष्टीचा तर विचार करावा। आज आम्हाला या गच्चीवर लोकांना उभं राहता येत नाही आहे, एवढा वास येतो आहे, तिथं झाडं उगून गेलेले त्या कचऱ्यात, हे कुठपर्यंत योग्य आहे? आणि अर्ज केला आहे मी नरेंद्र मोदींनासुद्धा, अर्ज केलेला आहे नरेंद्र मोदींच्या साईटवरतीसुद्धा अर्ज केलेला आहे, पण मग हे योग्य नाही ना। आज त्या प्रशासकीय ऑफिसाने ह्या गोष्टीची नोंद घ्यायला पाहिजे होती सर। ॲक्च्युली एका सरकारी ऑफिसमधला कचरा हा नगरपालिकेच्याच बिल्डिंगखाली या प्रकारे पडलेला दिसतो आहे आपल्याला, म्हणजे हे आपण असं म्हणायचं की दिव्याखालीच अंधार आहे। ज्यावेळेस नगरपालिका सर्व ठिकाणी स्वच्छता अभियान राबवते त्याचप्रमाणे त्यांनी स्वतःच्या प्रिमायसेसमध्ये किंवा नगरपालिकेच्या मालकीच्या असलेल्या मार्केटमध्ये जी घाण झालेली आहे, जी दुर्गंधी झालेली आहे, त्याचं निचारण करणं गरजेचं आहे। आता आमचं जे ऑफिस आहे ते सेकंड फ्लोअरला आहे, हा जो कचरा आहे हा थर्ड फ्लोअरला आहे, परंतु पाठीमागून खिडक्या आमच्या त्या ठिकाणी आहेत। आमच्याकडे येणारे जे पण काही कस्टमर वर्ग आहे किंवा आम्हाला आरोग्यासाठी हा कचरा खूप धोकादायक झालेला आहे, कारण याच्यातून खूप घाण दुर्गंधी येते आणि त्याचा आम्हाला फार त्रास होतोय। तर प्रशासनाने नगरपालिकेने ची तात्काळ दखल घ्यावी आणि लवकरात लवकर हा कचरा इथला साफ करावा, जेणेकरून आम्हाला पण या ठिकाणी आमचे आरोग्य हे व्यवस्थित राहील। मागे आम्ही या गोष्टीवरती त्यांना 2-3 वेळेस संपर्क साधला त्यांच्याशी, पण त्यांनी अजूनपर्यंत काही रिस्पॉन्स दिला नाही आम्हाला। आम्ही बऱ्याच वेळेस त्यांना पोझिशन दाखवलेली आहे की इथं काय चालू आहे काय नाही, आणि एक्झॅक्ट याच्याखाली म्हणजे हे आमचं टेरिस आहे आणि याच्याखाली आमचे शॉप्स आहेत, ते पूर्ण पाणी जिरून जिरून ते आमचे भिंत वगैरे सुद्धा अक्षरशः कलर निघायला लागलेले आहेत। आणि मागे ते 2-3 वेळेस या ठिकाणी आता पावसाळ्यामध्ये काय झालं, त्यावेळेसच त्या पिरियड होता,
तर ते पाणी जिरल्यामुळे कंटिन्यू ते टपकत असल्यामुळे माझं काही इक्विपमेंटचं नुकसान झालं। आता या गोष्टीसाठी आम्ही ऑनलाईन पण कंप्लेंट केलेली आहे, त्यांच्याकडे मॅन्युअल अर्ज पण दिलेला आहे, पण ते काही या गोष्टीची दखल घेत नाही आहेत। आता प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या गोष्टीची काहीतरी दखल घ्यावी आणि लवकरात लवकर याचा काय तो मार्ग मोकळा करावा आणि हे जागा स्वच्छ करावी एवढी आमची अपेक्षा आहे। नुकत्याच काही लोकांनी जी आपल्याकडे कंप्लेंट केली की सदर मृद डिपार्टमेंटचा जो काही कचरा होता तो त्यांनी जो कचरा पेटीत टाकायला पाहिजे होता, कचरा गाडीत टाकायला पाहिजे होता, योग्यरीत्या त्याची विल्हेवाट लावायला पाहिजे होती, पण तसं न करता त्यांनी मार्केटमध्येच एका मोकळ्या भागात टाकला आणि त्याच्याने त्यात पाणी साचून खाली जे काही शॉप होते त्यात ते पाणी जिरलं आणि जिरल्यानंतर त्याचे सदर दोन कम्प्युटर्स आणि इंटेरियल खराब झालं। तर संबंधित डिपार्टमध्ये ज्यावेळेस आपण आलो तर नेमकं काय प्रकरण होतं आपण त्यांनाच विचारूया। सांगू शकाल सर काय होतं नेमकं? हां, त्या दिवशी आम्ही संबंधित कचरा कलेक्टर ऑफिसमधले कर्मचारी ते येणार होते उद्घाटन करता, आईस दर्जाचे अधिकारी येणार होते सिनियर, तर ते वेळेचं आहे पाहता आम्ही एका सफाई कामगाराला तर सदर कंत्राट दिलं आम्ही ते, आणि त्याला आम्ही सांगितलं की खाली दत्त मंदिराजवळ तिथे कचरा कुंडीत सदर कचरा टाकून दे, आणि मी सांगून रविवार असल्यामुळे आणि इतर कामं असल्यामुळे ऑफिसचे मी ते त्यालाच पैसे देऊन चालल्या गेलो आणि त्याला सांगितलं कचरा खाली टाक, त्यानंतर त्याने कचरा कुठे टाकला ते मला माहिती नव्हतं। केदार साहेबांना ज्यावेळेस आपण विचारलं की तर त्यांनी सरळ आरोप फेटाळलेला आहे की त्यांनी कुठे कचरा टाकला हे मला माहीतच नाही, म्हणजे त्यांनी फक्त पेमेंट दिलं आणि सदर व्यक्तीला काम सांगितलं, मात्र त्यांनी योग्यरीत्या काम केलेलं आहे का नाही याची तस्दी घेण्याची यांना गरज वाटली नाही। बरोबर आहे असंच म्हणता येईल? दुसरं काम होतं ना आम्हाला, दुसऱ्या कामासाठी आम्ही गेलो ना रविवार होतो आणि दुसऱ्या साहेबांनी आणि दुसरं काम पण लावलं होतं कलेक्टर ऑफिसचं, हेच आम्ही कॅबिन बनवलं आहे ना, तसं जर आम्ही दुसरीकडे गेलो होतो त्यांना सांगितलं आम्ही की खाली ते दत्त मंदिराजवळ तिथे कचरा कोंडी सर्वांचा तिथे कचरा जातो गोलानी मार्केटचा तिथे टाका तुम्ही कचरा, तुम्हाला माहीतच नाही कुठे टाकलेला? नाही त्यांनी टाकला कुठे ते माहिती नव्हतं। सदर केदार साहेब ज्या पद्धतीने म्हणताय की त्यांनी कचरा कुठे टाकला ते माहीत नाही, पण यांच्या माहितीसाठी सांगतो की ज्या व्यक्तीने कंप्लेंट केलेली आहे त्यांनी यांच्याकडे लेखी तक्रार केलेली होती आणि सदर लेखी तक्रारमध्ये नमूद केलेलं आहे की कचरा कुठे टाकलेला आहे आणि त्याच्याने काय लॉस होतो आहे, आणि हे सरळ खोटं बोलत आहेत, कारण जर यांच्याकडे जर लेखी तक्रार या ऑफिसला आलेली आहे तर तिथं रिसीट अहो जर त्याच्यावर रिसीट असेल तुमचे सिग्नेचर नाही आहे ते पत्र आलेलं आहे देवानामक व्यक्तीचं तक्रार आलेली आहे, आता कोणी माणूस उद्या लेख काही कचरा कुठे टाकला तो आम्हाला सांगतील लेख लिहितील की तुमचा कचरा इथे पडला आहे, तर आम्ही ते ग्राह्य धरायचं का? आम्ही संबंधित सफाई कामगाराला पैसे दिले आणि त्याला मी जागा पण दाखवली खाली इथे, त्याला पण माहिती सफाई कामगार कोण होता तो हेमंत नावाचा कोणीतरी होता, आता तो दिसत नाही इथे, तर त्याला पैसे दिले होते आम्ही आणि आता 4,500 ते 5,000 रुपये आम्ही त्याला काही इथेही ते कचरा टाकायचे देऊ का आम्ही जवळचे? सांगा तुम्ही आता कोणत्या हिशोबात बसतंय? कोणता व्यवहारिक माणूस काय करेल खाली 4 मजले उतरून जाण्याचेच पैसे दिले ना समोरच्याला कचरा टाकायचे? जवळ टाकायचे राहिले असते तर मी त्याला 4,500-5,000 दिले असते का? ते सांगा मला तुम्ही व्यवहारिक इथे टाकायचे राहिले असते जवळचे जवळ शेजारी किंवा काही, तर आम्ही किती 500-1,000 रुपये समोरच्याला दिले असतं तेव्हा तुम्हाला माहितच नव्हतं नाही टाकलं नाही ते देवा जेव्हा आम्हाला सांगायला लागला प्रत्यक्ष मला बी सांगितलं नाही ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांना सांगितलं नंतर लेखी दिलं देवाने। आता त्यांनी मान्य केलेलं आहे की लेखी दिलंय देवाने आणि सदर व्यक्तीने सांगितलं की इथं कचरा टाकलाय, मात्र फक्त 2 मिनिट पहिले यांनी सांगितलं की मला माहीतच नाही कुठे कचरा टाकलेला आहे, त्यांनी सांगितल्यानंतर तेव्हा नंतर माहितीच नव्हतं ना आम्हाला? त्यांनी जेव्हा केव्हा सांगितलं असेल, मी तुम्हाला आता विचारलं ना, म्हणजे तुम्हाला माहिती होतं की कचरा कुठे टाकलाय? आमचा कचरा आम्ही कसं मान्य करू? अजून मी मान्य करत नाही मी ते आपण प्रूफ करत पण नाहीये ना, सांगतो तुमचा कचरा आहे नाहीये हे आपण प्रूफ करत नाहीये, त्यांचा जो आरोप होता त्यांनी केला बरोबर आहे, तर मी फक्त तेवढाच एपिसोड नाही लावू शकत, तर माझं पण काम होतं की तुम्हाला विचारणं, कारण ती व्यक्ती खरं बोलते की खोटं बोलते हे कधी प्रूफ होईल? ज्यावेळेस तुम्हीही तुमचं बाजू मांडणार आणि तुम्ही तुमची बाजू मांडावी म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो बरोबर आहे, आणि तसं जर नसतं तर आम्ही एपिसोड लावून दिला असता का? बरोबर आहे, तर यांनी यांची बाजू मांडलेली आहे।